नमस्कार, VKB न्यूजच्या सुपरफास्ट बातम्यात आपलं स्वागत. चला बघूया आजच्या सुपरफास्ट बातम्या. मेडिकलला उपचार घेणारे बहुतांश रुग्ण गरीब असतात. दिवाळीत या रुग्णांना तोंड गोड करून त्यांच्याही चेहऱ्यावर हास्य फुलवण्यासाठी मेडिकल प्रशासनाने पुढाकार घेऊन दिवाळीनिमित्त 12 नोव्हेंबरला या रुग्णांना जेवणात व्हेज पुलाव, पराठा, 2 भाज्या, मूंग डाळ हलवा दिला जाणार आहे. दिवाळी 2 दिवसावर आली असून शहर व ग्रामीण आशा वर्करचे जुलै महिन्यापासूनचे मानधन मिळाले नाही, त्यामुळे तातडीने मानधन न मिळाल्याने लक्ष्मीपूजनाच्या पूर्वसंध्येला संविधान चौकात काळे वस्त्र घालून काळी दिवाळी साजरी करू असा इशारा सीटू या संघटनेने दिला आहे. शहरात 23 सप्टेंबर रोजी बरसलेल्या जोरदार पावसाचा फटका अंबाझरी परिसरातील नागरिकांनी बसल्याने ॲडव्होकेट तुषार मंडेकर यांच्यामार्फत न्यायालयात मागील महिन्यात 10 तारखेपर्यंत जनयाचिका दाखल करण्यात आली होती. यावर न्यायालयाने 4 आठवड्यात उत्तर सादर करण्याची वेळ दिली होती, मात्र संबंधितांनी कोणत्याही प्रकारचे उत्तर सादर न केल्याने न्यायालयाने 29 सप्टेंबरपर्यंत उत्तर सादर करण्याची नोटीस बजावली आहे. नागपूर वर्धा तिसरी लाईनची खूप वर्षापूर्वी घोषणा केली गेली होती, कालांतराने गरजेनुसार येथे 4थी लाईनही घोषित करण्यात आली. सध्या 78 किमी मार्गाचे 34 किमीचे काम पूर्ण झाले आहे, अजून 44 किमीचे काम बाकी आहे. लवकरच पूर्ण होणार असून नागपूर ते वर्धा या 2 नवीन जे प्रवाशांच्या सोयीसाठी महत्त्वपूर्ण ठरेल. युवकांनी काढलेल्या सेल्फी विथ माती अभियानात आज विश्वविक्रमाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये करण्यात आली असून 10 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी मातीसह सेल्फी काढून छायाचित्रे ऑनलाईन टाकण्याचा विश्वविक्रम केल्याबद्दल गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डतर्फे विश्वविक्रमाच्या नोंदीचे प्रमाणपत्र राज्यपाल रमेश बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आले. केंद्र शासनाच्या आवासन व शहरी कार्य मंत्रालय अमृत 2.0 अंतर्गत 7 नोव्हेंबर ते 9 नोव्हेंबर 2023 कालावधीत जल दिवाळी उपक्रम साजरा करण्याने घेण्यात आला. त्या अनुषंगाने दीनदयाल अंत्योदय योजना, राष्ट्रीय नागरी उपजीवी अभियान व अमृत 2.0 यांच्या कृत्रिम संगमातून पाण्यासाठी महिला महिला अभियानच्या माध्यमातून दिनांक 9 नोव्हेंबर 2023 रोजी जल दिवाळी हा उपक्रम राबविण्यात आला. उपराजधानी सर्वात गर्दीचे आणि व्यापार व्यवसायाच्या दृष्टीने सर्वात मोठा पैसा मानल्या जाणाऱ्या कळमना परिसरात काही दारू विक्रेत्याकडून दारुडे गुन्हेगार समाजकंटकांना खास सेवा दिली जात आहे. नागपूर शहरातील एका तरुण दाम्पत्याने केवळ 4x4 खोलीत चक्क केसरची शेती फुलविली आहे. अवघ्या 5 महिन्याच्या काळात या तरुण दाम्पत्याने केसर शेतीच्या माध्यमातून तब्बल 8 लाख रुपये किमतीचे 1.5 ते 2 किलो उत्पन्न अपेक्षित आहे. सध्या 3 महिन्यात 1/2 किलो केसरचं उत्पादन त्यांनी मिळवलं आहे. अधिसंख्य कर्मचाऱ्यांना 21 डिसेंबर 2019 व 14 डिसेंबर 2022 शासन निर्णयाचा लाभ क्षेत्रीय अधिकारी देत नसल्याने आप्रोचे राज्याध्यक्ष शिवानंद सहारकर, राज्य महासचिव रुपेश पाल, नागपूर शाखेचे जिल्हाध्यक्ष दामोदर खडकी व नागपूर महिला आघाडीच्या करुणा लिखार आजपासून संविधान चौक नागपूर येथे आमरण उपोषण करीत असून या उपोषणाची सुरुवात आप्रो संघटनेचे राज्याध्यक्ष शिवानंद सहारकर यांच्याकडून करण्यात आली आहे. विदर्भात नागपूर येथे 3 तर अमरावती जिल्ह्यात 2 अशा 5 ठिकाणी आधुनिक संत्रा प्रक्रिया केंद्र उभारण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. यामुळे संत्रा उत्पादकांना योग्य भाव मिळून योग्य प्रतीचा संत्रा देशात आणि परदेशात पाठविण्यात येईल. तर आता इथेच थांबूया. तुम्ही बघत रहा VKB न्यूज. नमस्कार.